कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा. दिशा भविष्यातील शिक्षणाची. श्रोते नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. आपण जाणून घेतोय मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या भविष्यातील करिअर बाबत वाई येथील दिशा अकॅडमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून. मागील भागात आपण इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आणि कॉलेज ऍडमिशन बद्दलची थोडी चर्चा करत होतो. कोणतंही करिअर निवडताना आपल्याला काय काय पाहायचंय या संदर्भात आपण बेसिक चर्चा केल्या होत्या. आपण आता या ऍडमिशन प्रोसेसच्या खरं तर लास्ट टप्प्यात आहे, कारण आता येणाऱ्या काही दिवसातच तुमचा 10वीचा निकाल लागणार आहे आणि या निकालानंतर सगळी ऍडमिशनची गडबड सगळ्याच लेवलला सगळं असेल तिथं. आणि गेले एक महिना आपण याच विषयावर बोलतोय की 11वीचा कुठलाही प्रवेश घेण्याच्या पूर्वी तुम्हाला जोपर्यंत करिअरचं कन्फर्मेशन करत नाहीत, मिनिमम त्या बेसिक स्ट्रीमचं कन्फर्मेशन करत नाहीत, तोपर्यंत कुठेही 11वीचा प्रवेश करणं हे जास्तीत जास्त थोडं रिस्की राहू शकेल. कारण त्यावेळी जर तुम्ही ब्लाइंड ऍडमिशन घेतलं 11वीला आणि तिथे गेल्यानंतर पर्याय शोधायला लागाल तर जे असेल त्याच्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्यामुळं अतिशय काळजीनं अजूनही आपल्या हातात 10 ते 12 दिवस आहेत, एवढ्या दिवसात तुम्हाला कन्फर्मेशन होईल. कारण ऍडमिशनची प्रक्रिया तुमची 10वीच्या निकालाच्या नंतरच सुरू होणार आहे, त्यामुळे तुम्हाला एक क्लिअरन्स असेल. दुसरी गोष्ट, कॉलेज सुरू होताना आपल्याला काही स्पेसिफिक गोष्टी पाहायच्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं ऍडमिशन कन्फर्म झाल्यानंतर कॉलेज जेव्हा सुरू होईल तर आफ्टर कॉलेज स्टार्ट झाल्यानंतर मिनिमम पहिल्या महिन्यानंतर तुम्हाला काय करायचं याबद्दल पण आपण नंतर बोलणार आहोत. की फर्स्ट जसं तुमचं करिअर कन्फर्मेशन होईल त्यानंतर तुमचं टार्गेट सेटअप होईल आणि टार्गेट सेटअप झाल्यानंतर अकॉर्डिंग टू टार्गेट तुम्ही सक्सेससाठी किंवा रिझल्ट ओरिएंटेड प्रत्येक वेळेस प्रॉपर प्लॅनिंगनं अगदी पहिल्या दिवसापासून काम करायला पाहिजे. या विषयावर पण आपल्याला सगळं बोलायचंय, पण हे कधी सक्सेस होणार आहे, ज्यावेळेस तुमचा ट्रॅक प्रॉपर असेल तर. दुसरं अजून महत्वाचं की अजूनही तुमच्या हातात जे काही दिवस सुट्टीचे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अजून एक काम करू शकता की जे करिअर तुम्हाला तुमच्या डोक्यात आहे की ज्याच्यात तुम्हाला जायचंय त्या करिअरमध्ये काम करणारे जे काही आता सध्या तयारी करत असणारे 12वीमध्ये गेलेले विद्यार्थी, रिसेंट ज्यांनी 12वीची एक्झाम दिलेले असे विद्यार्थी, या सगळ्यांच्या बरोबर तुम्ही संपर्कात राहा आणि त्यांच्याकडून तुम्ही सगळे त्यांचे अनुभव ऐकण्याचा प्रयत्न करा. पण ते सगळ्यात मेन आणि मुख्य अनुभव आहेत, कारण सिनियर स्टुडंटकडून मिळालेले एक्सपिरियन्स आहेत हे अतिशय फ्रुटफुल ठरतात आणि तो तुम्हाला परफेक्ट असेल. फक्त ते अनुभव घेताना दोन लेवलमध्ये अनुभव असायला पाहिजेत. एक तुमच्यापेक्षा हायर लेवलवर, अकॅडमिकली हायर लेवलवर असणारा विद्यार्थी जो खूपच स्टुडियस किंवा त्या लेवलवर काम करणारा, आणि दुसरा असा विद्यार्थी की जो तुमच्या अकॅडमिक लेवलचा असणारा विद्यार्थी. अशा दोघांच्यातून जो तुमच्या लेवलचा विद्यार्थी त्याच्यातून तुम्हाला समजेल की मी काय लेवलवर काम करू शकतो, किती अभ्यास करू शकतो, आणि जो हायर विद्यार्थी आहे की जो एक्स्ट्रीमली वर्किंग तर जास्त आहे किंवा खूप चांगला रिझल्टची अपेक्षा आहे हा विद्यार्थी काय लेवलपर्यंत काम करतोय, म्हणजे तुम्हाला कुठपर्यंत पोहोचता येऊ शकतं या दोन्ही गोष्टींचे अंदाज येतील. त्यामुळे अशा दोन टाईपच्या विद्यार्थ्यांना भेटणं हे खूप महत्वाचं आहे. या सगळ्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपण जो काही बोललोय त्याच्यामध्ये ऍडमिशनच्या प्रक्रियेच्या दृष्टीनं मेन पार्ट आहे तो म्हणजे 11वीचं ऍडमिशन तुम्हाला करत असताना अतिशय महत्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे एकच गोष्टीची, वेळेची बचत. कारण परीक्षा ह्या जर द्यायच्या तुम्हाला, याच्यात करिअर करायचं असेल आणि नक्कीच त्या विचारानं तुम्ही सगळेजण आहात, तर हे करण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे आणि अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी वेळ हवाय. तो वेळ म्हणजे क्वालिटी टाइम हवाय. असं नुसतं नको की ट्रॅव्हलिंग करताना अभ्यास केला, ब्रेकमध्ये अभ्यास केला, जेवण करताना वाचन केलं, असल्या प्रकारचा अभ्यास तुम्हाला हा आउटपुट देणार नाहीये. प्युअर क्वालिटी टाइम तुम्हाला खूप काढणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही क्वालिटी टाइम मिळवू शकला तरच तुमचा खूप चांगला अभ्यास होणार आहे. आणि मग या क्वालिटी टाइमसाठी तुम्हाला 11वीचे प्रवेश घेताना हे सगळ्या अँगलचा विचार करावा लागेल. कारण कॉलेज आहे, कोचिंग आहे, या सगळ्यामध्ये ट्रॅव्हलिंगचा विषय येतो, इतर काही जाणारे वेळ असतात, या सगळ्या वेळांच्यामुळे आपल्या हातात खूप कमी वेळ शिल्लक राहतो. आणि मग कितीही इच्छा चांगली असली, कितीही कॉलेज चांगलं असलं, कितीही कोचिंग चांगलं असलं आणि टाइमच तुमच्या हातात जर नसेल तर तुम्ही रिझल्टपर्यंत पोहोचू नाही शकणार. त्यामुळे काही प्रमाणात थोडंसं कॉलेज किंवा कोचिंगचे 5-10% आपण एक्सक्युजेस समजू शकू, पण वेळेला मात्र कॉम्प्रोमाइज करून नाही चालणार. 100% टाइम तुमच्या हातात व्यवस्थित क्वालिटी टाइम मिळेल अशाच प्रमाणे तुमचं ऍडमिशनचा अँगल असायला पाहिजे, कारण तो तुम्हाला रिझल्टपर्यंत पोहोचवू शकणार आहे. अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टी 11वीच्या प्रवेशासाठी इम्पॉर्टंट आहेत. सो मला वाटतं की वेळेची बचत होणार आणि तुमच्या टार्गेटला पोहोचवणार असं कॉलेज असं कोचिंग तुम्हाला हे नक्की सपोर्टमध्ये राहू शकेल. याबद्दलचे डिटेल्स आपण पुढील भागात पाहूया. वाई इथल्या दिशा अकॅडमीमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर आणि एनडीए प्रवेश परीक्षांची सर्वोत्तम तयारी करून घेतली जाते. यावर्षी 31 विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र, यामध्ये लक्ष बॅचमधील 26 पैकी 24 विद्यार्थी पात्र, 8 विद्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त पर्सेंटाईल तर 80 ते 90 दरम्यान पर्सेंटाईल 17 विद्यार्थ्यांना. सर्वांचं अभिनंदन. 2019-21 साठीच्या 2 वर्षांच्या बोर्ड कम एंट्रन्स एक्झाम क्लासरूम प्रोग्रामचे प्रवेश आता सुरू झाले आहेत, तेव्हा एक वेळ दिशा अकॅडमीला अवश्य भेट द्या आणि प्रवेश घ्या. नक्कीच तुमच्या जेईई, एमएचटी, सीईटी, नीट, नाटा आणि एनडीएच्या अभ्यासाची काळजी दूर होईल. कदम सरांना आपण संपर्क साधू शकता 777-592-592-3 किंवा 4 या क्रमांकावर. धन्यवाद.
या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ॲडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.